मंगलमूर्ती मोरया या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. गणेश भक्त मोठ्या भक्तिभावानं गणपतीची 10 दिवस पूजा करतात. गणेशोत्सवादरम्यान भक्तांची श्रींबद्दल असलेल्या श्रद्धेबरोबरच त्यांच्यात असलेल्या कलेचा आविष्कारही पाहायला मिळतो. नवी मुंबईतील सांडपाळा सेक्टर 7 येथील शिव त्रिवेणी कॉम्प्लेक्स मध्ये या कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या निलेश हंसाटे यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवासाठी खेळण्याच्या गोट्यांपासून देखावा तयार केलेला आहे. चला तर आपण पाहूया त्यांनी कसा देखावा तयार केलेला आहे तो. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. गणपती बाप्पासाठी जो मोदक लागतो तो मोदक ही इथे गोट्यांपासूनच बनवलेला आहे. तर दुसरीकडे देखाव्याच्या सजावटीसाठी जी फुलं तयार केलेली आहेत ती फुलं देखील विविध प्रकारच्या वेगवेगळ्या रंगसंगतीच्या आणि वेगवेगळ्या आकाराच्या गोट्यांपासून संयुक्तने चिकटवून ही फुलं तयार केलेली आहेत. ॐ गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे जवळजवळ 110 किलोहून जास्त वजनाचा हा देखावा तयार झालेला आहे. हा देखावा कसा काय तयार केलेला आहे यावर आपण चर्चा करूया निलेश यांच्याशी. निलेशजी नमस्कार. आपण हा जो देखावा उभारलेला आहे तयारी केली होती या देखाव्यासाठी गेल्या 1.5 महिन्यापासून मी डेकोरेशन बनवण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी. तर यावेळी सुद्धा मी विचार केला की आपण दरवर्षी काही प्रमाणे इको फ्रेंडली टच देण्याचा प्रयत्न करूया म्हणून मी या गोट्यांचा वापर केलेला आहे. या गोट्या सगळ्या 100% रिसायकल मटेरियल पासून बनवलेल्या आहेत. गेल्या 1.5 महिन्यापासून मी हा गोटा जमवण्याचा प्रयत्न करतोय मार्केटमधून फ्रेंड्स कडून वगैरे. थर्माकोलच्या मखरापासून आपण बघतो की किती वेस्टेज होतं आणि एन्व्हायरमेंटला आपला त्रास होतो. त्याप्रमाणे मग मी प्रत्येक जणांनी विचार करायला पाहिजे की आपण काही इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून. इको फ्रेंडली म्हणजे फक्त फुलं पानं नाही आहेत किंवा मग इतर गोष्टी नाही. या पण इतर गोष्टी आहेत ज्या गोट्या सारख्या आहेत कॉइन्स सारख्या आहेत त्या आपण वापरू शकतो आणि आपण डेकोरेशन सुंदर उभा करू शकतो. गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः.
हंसाटी कुटुंबीय आपल्या घरगुती गणेशोत्सवासाठी इको फ्रेंडली देखावा उभा राहावा यासाठी प्रयत्नशील आहेत. यावर्षीचाही देखावा त्यांच्या गोट्यांपासूनचा आहे आणि तो तयार करण्यासाठी अवघा 5,000 खर्च त्यांना आलेला आहे. त्यामुळे नक्कीच घरगुती देखावा तयार करणाऱ्या सर्वसामान्य गणेश भक्तांसाठी हा एक चांगला उदाहरण राहील की साध्या गोष्टीतून सुद्धा आपण देवबाप्पासाठी चांगला देखावा उभारू शकतो. जी 24 तास कॅमेरे मुस्लिम मोरारे सह पाती नाईक तानपाडा नवी मुंबई. आज आपण मुंबई आणि आसपासच्या परिसरातील काही घरगुती गणपतीच्या सजावटी आणि आरास पाहिली. उद्याही अशाच आणखी काही आरासींचा आपण वेध घेणार आहोत, तेव्हा पाहायला विसरू नका. हा आमचा विशेष कार्यक्रम मंगलमूर्ती मोरया.